जागतिक हृदयरोग दिनानिमित्त मी सगळ्या प्रेक्षकांना अगदी मनापासून सांगते की पहिलं घाबरू नका. प्रत्येक गोष्टीसाठी म्हणजे सर्जरी हाच काही त्याचा ऑप्शन नाही आहे, तो विना शस्त्रक्रिया तुम्ही आपला हृदयरोग टाळू शकता. व्यायामाला जीवनाचा अविभाज्य घटक म्हणून समजा. नमस्कार, डिजिटल प्रभातमध्ये मी प्रियांका माळी तुमचं स्वागत करते. आज 29 सप्टेंबर म्हणजेच जागतिक हृदय दिवस. हृदय विकारासंबंधित लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचे काम आजच्या दिवशी केले जाते. हृदय म्हणजेच आपल्या शरीरातला प्रमुख भाग, त्यामुळे हृदय जेव्हा चालतं तेव्हाच आपलं आयुष्य चालतं. मग या हृदयाची काळजी आपण नक्कीच घेतली पाहिजे. मग ही कशी घेतली पाहिजे, त्याचबरोबर हृदयविकार का होतात, त्यामागची कारणं काय, या संबंधित महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत डॉक्टर ज्योत्सना पाटील. चला तर मग त्यांच्यासोबतच चर्चेला सुरुवात करूयात. नमस्कार मॅडम, तुमचं डिजिटल प्रभातमध्ये स्वागत करते. हृदय दिनानिमित्त मला असं विचारायचं आहे की हृदय विकार हे आजार होण्यामागची मूळ कारणं काय आणि त्यामागची लक्षणं काय, याबद्दल काय सांगाल? खूप छान हा प्रश्न विचारला असतो, कारण आजकाल प्रत्येक जणांच्या मनामध्ये एक भीती असते की हृदयरोग होतो कशामुळे, एक्झॅक्टली त्याची कारणं काय आहेत, डॉक्टर हार्ट अटॅकचं कशामुळे होऊ शकतात. आपण सर्वसामान्य बघतो की रोज व्यायाम करणारे, रोज डाएट प्लॅन व्यवस्थित करणारे, पण अचानक त्यांना हार्ट अटॅक येतो आणि ते जातात. आणि मग आपण रेट्रोस्पेक्टिव्ह विचार करायला लागतो की अरे एक्झॅक्टली काय घडलं असेल याच्यामध्ये. तर सर्वप्रथम पुन्हा प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी सेंटरमध्ये आम्ही ज्या पद्धतीचे चिकित्सा पद्धती इथे करतो, त्यात सर्वप्रथम सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे गेली 15 वर्ष आम्ही याच चिकित्सा पद्धतीमध्ये आहोत. पुन्हा प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी सेंटरमध्ये आम्ही गेली 15 वर्ष सर्वप्रथम करतो की पेशंटला, रुग्णाला रुग्ण असलेल्याची भावना पहिली कमी केली जाते. त्याची कारणं जर हे म्हणायला गेली तर सगळ्यात पहिलं म्हणजे मी हे का सांगते त्याचं मागचं कारण हेच आहे की सर्वप्रथम एक भीती जी मनात आहे किंवा स्ट्रेस फॅक्टर जो आहे, त्या स्ट्रेस फॅक्टरमुळे बऱ्याचदा काही आपल्यामध्ये काही हॉर्मोनल चेंजेस होत असतात. फॉर एक्झाम्पल सांगते की असं म्हणतात की चिता मुर्दे को जलाती आहे लेकिन चिंता जिंदा लोगों को जलाती है. मग एक्झॅक्टली ही जी चिंता जी आहे ती एक्झॅक्टली ज्याला आपण टाईप ए पर्सनॅलिटी म्हणू, की जसं इंट्रोवर्ट लोक असतात, आतल्यातच विचार करतात, कोणासमोर व्यक्त होत नाही. काही लोक असे असतात की ज्यांच्यामध्ये मिस्टर अँड मिसेस परफेक्शनिस्ट, ही गोष्ट मला अशीच पाहिजे, मला अशी वेगळी झालेली चालत नाही, आग्रही मताची लोक असतात. काहींच्यामध्ये आपण ज्याला असं म्हणतो की आतल्यात म्हणजे कोणासमोर व्यक्त होणार नाहीत, किंवा राग एवढा आहे की झटकन रिॲक्शन खूप देतात, यांच्यामध्ये काही हॉर्मोनल चेंजेस होतात ज्याचा परिणाम तुमच्या हृदयरोगावर म्हणजे हृदयरोग होण्यामागचं हे एक महत्त्वाचं कारण आहे. त्यानंतरचं सगळ्यात महत्त्वाचं कारण की याच्यामध्ये कुणीही त्याचा विचार करत नाही, ती म्हणजे आपल्यात असलेली डिफिशियन्सी, जसं विटॅमिन डी, विटॅमिन बी 12 कमी असणं, फोलिक ॲसिड कमी करणं. इंडियन प्रॅक्टिसमध्ये आपण ह्या गोष्टींचा आपल्या रुटीन प्रॅक्टिसमध्ये आपण हे करत नाही. जर तुम्ही फॉरेन कंट्रीजमध्ये गेलात तर हे सगळे ज्याला आपण सप्लिमेंट्स म्हणू किंवा जीवनसत्व म्हणू, मिनरल्स विटॅमिन्स हे मॉलमध्ये मिळतात, कारण त्यांच्यामध्ये ही एक आहार्य पद्धती आहे. पण आपल्यामध्ये काही त्या डिफिशियन्सीज असल्यामुळे पण रक्तवाहिन्या लवकर कडक होतात की ज्याची परिणती हृदयरोग किंवा ब्लॉकेजेसवर होऊ शकते. सगळ्यात महत्त्वाचं कारण असतं ते म्हणजे आजकाल बदलत्या जीवनशैलीमध्ये धकाधकीचं जीवन इतकं वाढलं आहे की त्याच्यामध्ये संभव ज्याला आपण म्हणतो जंक फूडचा वापर जास्त होतोय. बऱ्याचदा लोक आवडीनुसार खातात असं नाही, पण काही वेळा टायमिंग ॲडजस्टमेंट असते, कुठेतरी जॉबवर असतो, फील्ड वर्कवर काम करत असतो, आणि अशा वेळी तिथे जे मिळेल ते आपण त्या पद्धतीने करतो. त्यानंतरचं महत्त्वाचं कारण असतं ते म्हणजे व्यसनाधीनता. पूर्वी खूप सणवार असायचे, एकत्र कुटुंब पद्धती असायची, आणि त्यामध्ये सगळेजण लोक एकत्र येऊन तो आनंद सेलिब्रेट करायचे. पण आजकाल आपण आनंद शोधण्यासाठी हॉटेल पबचा जास्त हे करतो, वीकेंड पार्टीज. वीकेंड हा कन्सेप्ट हा इंडियन कन्सेप्ट नाही आहे, हा वेस्टर्न कंट्रीजमधून आलेला आहे. कारण शुक्रवारची रात्र ते सगळेजण एकदम खुश असतात, कारण पुढचे 2 दिवस आता फुल टू धमाल करेल. आपल्याकडे आपण तसं नाही आहे. भारतीय संस्कृतीमध्ये आपण एकमेकांना भेटणं, एकमेकांचे विचार शेअर करणं, किंवा ज्याला आपण म्हणतो की मनातली दुःखं सांगणं वगैरे, याच्यात आपण बऱ्याच की आपल्याकडचे होणारे विविध सणवार असतील, या सगळ्यामध्ये आपल्यामध्ये हा डिस्ट्रेसच आहे एक प्रकारचा. आपण स्ट्रेस रिलीव्हिंग फॅक्टरमध्ये असतो.
परंतु वीकेंडमध्ये घेतले जाणं म्हणजे भरपूर दारू पिणं, स्मोक करणं, तंबाखू खाणं, हेवी ड्रिंक्समध्ये राहतात, या अशा कन्सेप्टमध्ये बऱ्याचदा लवकर आजकाल तरुण पिढी याच्यामध्ये जास्त वाहवत निघालेली आहे. त्यानंतरचं अतिशय महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे प्रदूषण. आता हे प्रदूषण हवा, अन्न, पाणी तिन्हीमधून जात असतं. याच्यावर डिटेल्स मी बरेचसे माझ्या यूट्यूब चॅनलवर पण मी बोललेली आहे त्याच्यामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे आत्ता सद्यस्थितीत आपण जे म्हणजे आजचा हा हृदयरोग दिन साजरा करताना एक खूप मोठं आव्हान आम्हाला डॉक्टरांना वाटतंय. कारण आपण आजचा हा जो 2022 पॅन्डेमिकच्या नंतरचा हा काळ आहे आणि कोविडनंतर, म्हणजे आता फक्त कोविड हाच एक असं नाही आहे, पण ज्यांच्या ज्यांच्यामध्ये काही व्हायरल इन्फेक्शन्स आहेत की गेली 15-20 वर्षामध्ये चिकनगुनिया असेल, डेंग्यू असेल, किंवा कोविड असेल, किंवा स्वाईन फ्लू सारखे काही आजार आहेत की ज्याच्यामुळे हृदयरोग हा लवकर बळावत आहे. तुम्ही प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजीमध्ये कोणकोणत्या उपचार पद्धती येतात काय सांगाल त्याबद्दल? सर्वप्रथम प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी ही कन्सेप्टमध्ये दोन प्रकारच्या ट्रीटमेंट्स असतात. पहिली असते ती काही सलाईन बेस्ड ट्रीटमेंट, ज्याला काही आय व्ही फ्लुइड्स आपण इंट्रावेनसली शिरेमधून शरीरामध्ये देत असतो. त्याच्यामध्ये काही अमायनो ॲसिड्स असतात, काही किलेटिंग एजंट्स असतात की ज्याच्यामध्ये शरीरात साठलेले जे काही हेवी मेटल्स आहेत किंवा जे काही कॅल्शियमचा भाग आहे किंवा ज्याला आपण फ्री रॅडिकल्स म्हणू की जे शरीरामध्ये एकमेकावर अटकत जातात आणि मग तिथे अडथळ्यांची निर्मिती होते, ज्याला आपण ब्लॉकेजेस असं म्हणतो, तर ते अडथळे आहेत ते शरीरापासून म्हणजे शरीरातून काढून टाकण्यासाठी किंवा फ्री रॅडिकल्स शरीराच्या बाहेर टाकून देण्यासाठी काही सप्लिमेंटरी आय व्ही ट्रीटमेंट्स आपण देत असतो. त्यानंतरचा पुढचा महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे काही मशीन बेस्ड ट्रीटमेंट. आता सगळ्यात पहिल्यांदा मी ज्याला जगत मान्यता आहे किंवा USFDA ने ज्याला अप्रूव्हल करून दिलेलं आहे त्या ट्रीटमेंटविषयी मी तुला थोडंसं सांगेन की ती ट्रीटमेंट आहे ती म्हणजे ECP, दॅट इज एनहान्स एक्सटर्नल काउंटर पल्सेशन. म्हणजे हार्ट दोन तऱ्हेने काम करते, एकदा आकुंचन पावतं जेव्हा प्रसरण पावतं, आणि प्रसरण पावतं तेव्हा ते सगळ्या ते स्वतःला रक्तपुरवठा घेत असतं, ज्याला डायस्टॉल फेज म्हणतात. तर ती फेज शक्यतो हार्ट अटॅक आल्यानंतर ती थोडी डिस्टर्ब असते. मग आपण काही पायांना बेल्ट बांधले जातात, जसं आपण BP बेल्ट बांधतो लाईक दॅट, आणि वरून काही न्युमॅटिक प्रेशर पायावर क्रिएट केलं जातं, हवेचा दबाव पायावर क्रिएट केला जातो. हा दबाव सर्वसाधारणपणे जेव्हा हृदयाकडे रक्तपुरवठा सुरू होणार आहे त्याचवेळी हा क्रिएट केला जातो. आणि त्याचमध्ये काही अशा पद्धतीचे शरीरामध्ये बदल होत असतात की ज्याच्यामधून नायट्रेट्स रिलीज होतात आणि त्याच्यामुळे नॅचरल बायपासची जी प्रोसेस आहे ज्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये अँजिओजेनेसिस किंवा कोलॅटरल सर्क्युलेशन म्हणू, ती क्रिया जास्तीत जास्त डेव्हलप केली जाते. ही ट्रीटमेंट शक्यतो कोणाला दिली जाते की ज्यांच्यामध्ये अँजिओप्लास्टी बायपास झालेली आहे, पुन्हा हार्ट अटॅक आलेला आहे, किंवा अँजिओप्लास्टी बायपास नंतर पुन्हा अंजायना डेव्हलप होते म्हणजे छातीत फार दुखत आहे, किंवा काही पेशंटच्या ज्यामध्ये किडनी फेल्युअर आहे, किंवा वय जास्त आहे, किंवा पंपिंग कॅपॅसिटी खूप कमी आहे की ज्याच्यामध्ये शस्त्रक्रिया होऊ शकत नाही, द बॉडी इज नॉट फिट फॉर द सर्जरी, किंवा काही वेळा ज्याला आपण असं म्हणतो की द पेशंट इज नॉट विलिंग फॉर द सर्जरी, नाही डॉक्टर मला भीती वाटते ऑपरेशनची, माझी आर्थिक परिस्थिती नाही आहे, किंवा ज्यांची एक्झर्शनल टॉलरिंग कॅपॅसिटी कमी आहे म्हणजे ते चालू शकत नाही, थोडी पावलंही चालू शकत नाही, अशा सगळ्या पेशंटसाठी ECP वरदान आहे. त्यानंतर दुसरा घटक आहे तो म्हणजे ESMR म्हणून काही टेक्नॉलॉजीज आहेत की ज्याच्यामध्ये काही ध्वनीलहरी हृदयाचा जो भाग कमकुवत झाला तिथे सोडला जातो आणि जो भाग ज्याला आपण हार्ट फेल्युअर पेशंटसाठी एस्पेशली आम्ही हे वापरतो, ज्यांची पंपिंग कॅपॅसिटी 30-35% खाली गेलेली असते, की ज्याच्यात वरून ध्वनीलहरी त्याच्यावर सोडल्या जातात आणि तिथं अँजिओजेनेसिसचं काम केलं जातं. आणि तिसरी एक हे आहे ती म्हणजे हायपरबेरिक ऑक्सिजन चेंबर, की याच्यामध्ये शरीराला आपली बॉडी तशी 70% पाण्याने बनलेली आहे आणि ती बॉडी आपण जर ऑक्सिजन चेंबरमध्ये काही क्षण ठेवली तर सेल्युलर लेवलला ऑक्सिजन हा जातो, विरघळला जातो. हा एक फिजिक्सचा लॉ आहे, हेसल्स लॉ म्हणून. तर अकॉर्डिंग टू दॅट लॉ आपण काही असे केसेस आहेत की ज्याच्यामध्ये सेल्युलर लेवलला ऑक्सिजन पाहिजे, जसं वुंड हिलिंग होत नाही आहे, डायबिटिक फूट आहे, त्यांची जखम भरून येत नाही आहे, किंवा पॅरालिसिसचे पेशंट्स असतात वगैरे, तर अशा पेशंटना आम्ही शक्यतो ह्या ट्रीटमेंट्स देत असतो. आणि हृदय विकारांचे म्हणजे हृदयरोग होऊ नये यासाठी तुमच्याकडून काय काळजी घेतली जाते? आता एक्झॅक्टली पुणा प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी सेंटरमध्ये आम्ही एक प्रिव्हेंटिव्ह प्रोग्राम राबवतो.
तर या प्रोग्रामच्या अंडर पहिल्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आत्ता ज्या मी ट्रीटमेंट सांगितल्या ECP, ESMR किंवा या, तर याच्यामध्ये जागतिक लेवलला आजकाल खूपच रिसर्चेस झालेले आहे. त्यातला पहिला रिसर्च मी आवर्जून इथं नमूद करून सांगते की आपण आता पोस्ट पॅन्डेमिक किंवा कोविड नंतरच्या काळात आता आपण एंट्री केलेली आहे. बऱ्याचदा कोविडच्या इन्फेक्शन्समुळे किंवा हार्ट अटॅक आल्यानंतर पेशंटची एक्झर्शनल टॉलरिंग कॅपॅसिटी जी कमी झालेली आहे ती इम्प्रूव्ह करणं गरजेचं असतं. आता आजार होऊच नये म्हणून सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे आम्ही थोडंसं कार्डियक रिहॅबिटेशनच्या दृष्टीने आता आमची वाटचाल सुरू आहे. थोडक्यात प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजीमध्ये सध्या आम्ही इथे निवासी पेशंटला इथे राहून म्हणजे हॉस्पिटल प्रिमायसेसमध्ये राहून त्यांच्यामध्ये काही त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये मॉडिफिकेशन केलं जातं. फॉर एक्झाम्पल जर समजा हार्ट अटॅक आला, एंजिओप्लास्टी झाली, बायपास झाली किंवा पेशंट इनडोर झाला आणि जेव्हा तुम्ही डिस्चार्ज घेऊन बाहेर येतात तेव्हा डॉक्टर तुमच्याकडे फक्त एक कागद देतात की हे खावा आणि हे खाऊ नका. पण एक्झॅक्टली कुठल्या पेशंटने काय खाल्लं पाहिजे, त्याची जीवनशैली काय, तो त्याचा लाईफस्टाईल काय, तो कुठे काम करतो, त्याची नाईट शिफ्ट आहे का की त्याची डे शिफ्ट आहे का, आणि मग त्याच्यामध्ये त्याला थोडक्यात त्या त्यानुसार त्याची आहार्य पद्धती कशी पाहिजे, तो फील्ड वर्कवर काम करतो आणि जर मी त्याला म्हटलं की नाही नाही तू रोज ताजं ताजं गरम गरम खा तर प्रॅक्टिकली शक्य नाही आहे. मग त्यांना त्या बाबतीमध्ये आम्ही थोडासा अवेअरनेस दिला जातो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, कारण डायबिटीज असो हायपरटेन्शन असो हे दोन्ही आजार याला आम्ही लाईफस्टाईल म्हणजे तुमची चेंज झाल्यामुळे येणारे होऊ घातलेले हे आजार असतात. त्यामुळे एक्झॅक्टली डायबिटिक लोकांनी काय खावं की नुसतं साखर खाऊ नये असं म्हणून चालत नाही, तर एक्झॅक्टली डायबिटीज होतो कशामुळे की कार्बोहायड्रेट इंटेक त्यांचा जास्त आहे किंवा कार्बोहायड्रेटचं पचन जास्त होत नाही आहे त्यांच्या शरीरामध्ये की ज्याच्यामध्ये ग्लुकोजची निर्मिती होते. तर ह्या सगळ्या मायक्रो लेवलचा विचार हा लाईफस्टाईल मॉडिफिकेशनमध्ये येत असतो. सायमल्टेनियसली रिहॅबिटेशनमध्ये आम्ही थोडंसे निवासी इथे पेशंटला राहून योगा मेडिटेशन ह्या बाबतीत आम्ही स्वतः त्यांना त्याचं ट्रेनिंग देत आहोत की ज्याच्यामध्ये नुसतं योगा करा आणि मेडिटेशन करा असं नाही आहे. कारण काही वेळा काही ज्याला ब्रीदिंग एक्झरसाइज म्हणतात, श्वास घेणं, श्वास कोंडून ठेवणं आणि श्वास सोडणं, तर बऱ्याच पेशंटच्या मध्ये श्वास कोंडून धरण्याची क्रिया आपण करू शकत नाही. मग अशा पेशंटच्या मध्ये एक्झॅक्टली तुम्हाला कुठल्या प्रकारचे प्राणायाम करणं गरजेचं आहे या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींचं आम्ही त्याच्यामध्ये हे करतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की आता सध्या पुन्हा प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी सेंटरमध्ये आम्ही कार्डियक रिहॅबिटेशनमध्ये हार्ट फेल्युअर पेशंटचा मी जास्त विचार सध्या सुरू आहे. कारण हार्ट फेल्युअर पेशंटच्या मध्ये एकच ट्रीटमेंट राहते, आयदर यू हॅव टू ट्रान्सप्लांट युअर हार्ट अदरवाईज टेक द मेडिसिन ओनली जोपर्यंत तुमचं लाईफ स्पॅन चाललं आहे. तर तसं न होता त्यांचे बऱ्याचदा पंपिंग कॅपॅसिटी अगदी 10-15-20% पंपिंगवाले पेशंटसुद्धा आपण त्यांच्यामध्ये इम्प्रूव्ह करतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे त्यांचं क्वालिटी लाईफ इम्प्रूव्ह करणं. आता क्वालिटी लाईफचा अर्थ काय की मी 5-star जेवण करते, मी रोज ऑडीमधनं फिरते आणि दॅट इज माय 5-star म्हणजे माझं क्वालिटी लाईफ. नेवर. तुम्ही तुमच्या स्वतःच्या पायावर उभे आहात, तुम्हाला कुणाचाही आधार घ्यावा लागत नाही, तुम्हाला हवं तिथं तुम्ही जाता, कुठलाही तुम्हाला त्रास होत नाही आहे, कुठली लक्षणं दिसत नाही आहेत. आणि एस्पेशली हार्ट फेल्युअर पेशंटच्या मध्ये रिपीटेड हॉस्पिटलायझेशन असतं, तर ते हॉस्पिटलायझेशन टाळण्यासाठी ह्या ट्रीटमेंट खूप वरदान आहे. आणखी तुझा एक छोटासा होता की मॅडम काय कराल तुम्ही होऊ नये, तर त्यात अर्थातच त्याचा एक येतो तो म्हणजे डाएट फॅक्टर आहाराचा. थंब रूल म्हणून एक सांगते की सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे गहू बंद करा, ग्लुटेनवाला आहार जो आहे जेवढा तुम्हाला ग्लुटेन फ्री आहार ठेवता येईल तेवढा ठेवा. दुसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांपासून लांब राहा. दुधाचं वाकडं नाही आहे पण आयडियली दुधामध्ये जी आजकाल जी काही भेसळी होत आहेत किंवा त्याच्यामध्ये जे सॅच्युरेटेड फॅट येत आहेत किंवा दूधवाढीचे इंजेक्शन्स जे बरेचसे दिले जातात त्याचा परिणाम समहव तुमच्या रक्तवाहिन्यांवर किंवा हृदयावर किंवा वेगवेगळ्या ऑर्गन्सवर होऊ शकतो. तिसरा महत्त्वाचा गोष्ट आहे की डायबिटिक लोकांनी साखर बंद करावी असं नाही आहे, तर प्रत्येकाने साखरेपासून जेवढं लांब राहता येईल तेवढं राहा. काही पेशंट लगेच पुढचं विचारतात मग गुळ चालेल का, तर साखर काय आणि गुळ काय दोन्ही हे उसापासूनच बनलेले असतात. त्यामुळे मी सगळ्यांना सांगते की साखरेपासून लांब राहा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की फ्राईड बंद करा, तळलेलं बंद करा. आणि त्यात आणखी ॲडिशनल मी थोडंसं सांगते की आजकाल जे कंटाळा केला जातो प्रत्येक गोष्टीसाठी रेडीमेड रेडी पॅक फूड पॅकेट फूड की ज्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रिझर्वेटिव्ज आहेत असेही आपण रासायनिक शेतीकडेच वळलेलो आहोत. आपण सेंद्रियकडून आपण रासायनिककडेच वळलेलो आहोत. आपण ते आधीच तो लोड आपण बेअर करतो आणि ॲडिशनल जर तुम्ही ह्या प्रिझर्वेटिव्हचा लोड दिला तर अर्थातच कॅन्सरपासूनचे अगदी हार्ट अटॅकपर्यंत सगळे आजार तुम्हाला होऊ शकतात. जागतिक हृदय दिनानिमित्त आमच्या प्रेक्षकांना तुम्ही काय संदेश द्याल?
जागतिक हृदयरोग दिनानिमित्त मी सगळ्या प्रेक्षकांना अगदी मनापासून सांगते की पहिलं घाबरू नका. प्रत्येक गोष्टीसाठी म्हणजे सर्जरी हाच काही त्याचा ऑप्शन नाही आहे. विना शस्त्रक्रिया ही बऱ्याचशा ट्रीटमेंट्स आपण करू शकतो. विना शस्त्रक्रिया तुम्ही आपला हृदयरोग टाळू शकता. हा पहिला संदेश. दुसरा महत्त्वाची गोष्ट आहे की ती म्हणजे व्यायामाला जीवनाचा अविभाज्य घटक म्हणून समजा. म्हणजे यू शुड बी ऑलवेज इन अ मोबाईल. तुम्ही सतत बैठी जीवनशैली जेवढं काही टाळता येईल तेवढं टाळा. अगदी कमीत कमी 15-20 मिनिटं ते 30 मिनिटं तरी दिवसातले तुमचे एक्झरसाइज म्हणून पाहिजेत. तिसरं महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आहारीय पद्धती. मी अगदी मनापासून होते की मला खूप प्राऊड फील होतं की खरंच आपण भारतीय लोक खूप चांगल्या पद्धतीने आपल्या आहारीय पद्धती आहे. पण आपण थोडंसं आता पाश्चिमात्य देशांचा इतका काही पगडा आपल्यावर आहे की आपण आपली संस्कृती सोडून आपण पाश्चिमात्य देशाचं जास्त अनुकरण करायला लागलेलं आहे. त्यामुळे आपल्या देशामध्ये म्हणजे सीझनल फ्रुट्स म्हणा त्या त्या लोकल ठिकाणी उगवलेल्या भाज्या जास्तीत जास्त सेंद्रिय पद्धतीने करून खाणं हे जास्त गरजेचं आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे व्यसनांपासून लांब राहणं खूप गरजेचं आहे. त्यानंतरचा अतिशय महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे मानसिक ताणतणावाचं व्यवस्थापन. आता ही एक कला आहे. ती कला प्रत्येकाने शिकून घेणं असं मी अगदी मनापासून सांगते की ती कला अवगत करा. प्रत्येकाला जमतं असं नाही. पण कुठलीही गोष्ट आपण माणूस आहोत. शिकणं लहानपणापासून आपण सगळ्या गोष्टी शिकत आलो. ही पण एक कला आहे. ती शिकण्यासाठी काहीच हरकत नाही आहे. फक्त त्याच्यासाठी थोडा पुढाकार त्या पेशंटने पण घेणं गरजेचं आहे. आम्ही त्याच्यामध्ये खूप प्रयत्न करत असतो. कारण प्रिव्हेंटिव्ह पुन्हा प्रिव्हेंटिव्हमध्ये बऱ्याचदा पेशंटच्या मानसिक ताणतणाचं व्यवस्थापन कसं करावं याबद्दल पण आम्ही पेशंटला करतो. ॲक्च्युली तो हे काही हे म्हणजे इट्स माय ट्रीटमेंट पार्ट. हा आमच्या ट्रीटमेंटचा पार्ट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे बीपी शुगर यासारखे जे काही आजार आहेत ते बाय हुक ऑर क्रूक काही करून डॉक्टरांचा आधार घ्या. तुम्ही मेडिसिन्स प्रॉपरली घ्या. तुमचे लाईफस्टाईल मॉडिफाय करा. पण ह्यांना कंट्रोलमध्ये ठेवणं गरजेचं आहे. आणि जसं मी मघाशी सांगितलं होतं की जागतिक स्तरावर याच्यावर भरपूर संशोधन झालेलं आहे. की जसं मघाशी पण आपलं बोलण्यामध्ये झालं की बरेचसे काही आय व्ही ट्रीटमेंट्स असतात की ज्याच्यामध्ये काही सप्लिमेंट्स घेतल्यामुळे तुम्ही बरेचसे हे आजार. फॉर एक्झाम्पल सांगते मी की कोविडमध्ये प्रत्येकजण काय करत होता की एक विटॅमिन सीची गोळी घ्या, विटॅमिन डीची गोळी घ्या आणि मग हे इम्युनो बुस्टर्स आहेत वगैरे. पण गेली 15 वर्ष झालं पुन्हा प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी सेंटरमध्ये आम्ही हेअर ट्रीटमेंट्स ऑलरेडी आम्ही पेशंटला देत आहोत. आणि तुम्ही जे अगदी एक वन म्हणजे एक गोळी 500 मिलीग्रॅमची की जी 2 गोळ्या म्हटलं तर 1 ग्रॅमचा डोस आहे. तर इथे आम्ही बऱ्याच पेशंटला अगदी 10 ग्रॅमपासून 15-20 ग्रॅमपर्यंत आम्ही एका वेळी तो डोस देतो की ज्याच्यामुळे शरीरातलं जे इन्फ्लेमेटरी चेंजेस आहे सूज आहे तो घटक हळूहळू कमी केला जातो. त्यामुळे सर्वप्रथम मी सगळ्या प्रेक्षकांना सांगू इच्छिते की हृदयरोगाला घाबरू नका. बऱ्याचदा आपण विना शस्त्रक्रिया अगदी ॲडमिट न होता कुठल्याही म्हणजे असं गरज नाही आहे की पेशंट जेव्हा ॲडमिट होतो तेव्हा त्याला एक ती भावना असते की अरे अभी मुझे क्या हो गया, अभी मेरा कैसा होगा. तर प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट्समध्ये पेशंटला ॲडमिट होण्याची गरज नाही आहे. विना शस्त्रक्रियाही तुम्ही हृदयरोग टाळू शकता. मॅडम खूप खूप छान वाटलं तुमच्यासोबत चर्चा करून. तर आज आपल्यासोबत जागतिक हृदय दिनानिमित्त पुन्हा प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी सेंटरच्या संचालिका डॉक्टर ज्योत्स्ना पाटील होत्या. आज आपण जाणून घेतलं की हृदयविकार का होतात, त्यामागची लक्षणं काय, त्याचबरोबर यासाठी कोणकोणते आहार घेतले पाहिजे ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला डॉक्टर ज्योत्स्ना पाटील यांनी दिली आहे. तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर पेजला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आरोग्य क्षेत्रातील असेच अपडेट्स जाणून घेण्यासाठी पाहत रहा डिजिटल प्रभात. धन्यवाद.